हॅलो स्टुडंट्स, आज आपण चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग. ओके, आपल्या इथे बरोबर क्वेश्चन टॅग शोधायचा आहे. तो कसा शोधायचा मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. सेंटेन्स आहे शी इज रिगार्डेड ऍज अ सेंट. ओके, तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन टॅग मध्ये सगळ्यात पहिला नियम आहे की सेंटेन्स हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ओळखायचे. पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपलं कुठेही नॉट, नेव्हर, नो हे येत नाही. याचा अर्थ हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, तर क्वेश्चन टॅग नेहमी निगेटिव्ह येतो. तर निगेटिव्ह आपल्याला कोणते कोणते क्वेश्चन टॅग दिसतात ते बघा. निगेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये नॉट आहे, तर इज नॉट आणि इजंट किंवा डिंट हे दोन क्वेश्चन टॅग पैकी एक उत्तर असणार आहे. तर आता इथे हेल्पिंग वर्ब काय आले मग शोधायचं काय आपण. हेल्पिंग वर्ब, तर हेल्पिंग वर्ब आपला आलेला आहे इज. जर इज हेल्पिंग वर्ब आलंय तर क्वेश्चन टॅग सांगणं खूप सोपं आहे. तर क्वेश्चन टॅग असणार आहे इजंट, इजंट शी, कारण आपण काय करतो हेल्पिंग वर्ब त्याला नॉट लावायचा आणि आपण त्याचा कर्ता घेतो. सो इजंट शी आणि क्वेश्चन मार्क. तर हे झालं आपलं उत्तर. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करत राहील. धन्यवाद.